नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. Yes, prosecutor. Your next witness? Pilot, Pada Pudil Sakshidar hai, Bandu Adna Pashete. Deva Shapat Kharasangin, Khota Sanganam hai. Apla nao? Bandu Adna Pashete. Apla vay? Chalis. Biavsai? Saukari. Ankhi itar kai? T.A.D. College cha hostel la Bhajipala Purot. Apan Aropi la olakta? चांगलीच. कुठं ओळख झाली? डीएड कॉलेजच्या हॉस्टेलवर. आरोपीच्या चारित्र्याविषयी आपल्याला काही कल्पना आहे? ते न बोललेलं बरं. मिस्टर बंडू शेटे, सरकारी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. बोला बंडू शेटे, आपल्याला आरोपीच्या चारित्र्याविषयी काय ठाऊक आहे? आरोपी मीरा ही एक वाईट चालीची तरुणी असेल. लॉर्ड, अनावश्यक प्रश्न करून माझे विद्वान मित्र कोर्टाची दिशाभूल करीत आहेत. मिलॉर्ड, खटल्याच्या दिशेने ही माहिती कोर्टापुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोसीड. पंडू शेटे, आरोपीच्या चारित्र्याविषयी आपण पुरावा दाखल काही सांगू शकाल? आरोपीला चोरून कुणाची तरी पत्र येत असत आणि पैसेही. पैसेही? आता मला सांगा, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री तुम्ही तिथं हजर होता? आरडाओरडा ऐकून मी मीराच्या खोलीकडे धावलो. त्याचवेळी त्या खोलीतून व्यक्ती बाहेर आली आणि मला धक्का देऊन अंधारातून नाहीशी झाली. आपण तिचा चेहरा पाहिलात? होय. कोण होती ती व्यक्ती? बोला, ती व्यक्ती कोण होती? साहेब, ती व्यक्ती ॲडव्होकेट अमरसिंह पवार होती. ऑर्डर, ऑर्डर. लॉर्ड, हा साक्षीदार साफ साफ खोटं बोलतोय. याची उलट तपासणी घ्यायची मला परवानगी द्यावी. लॉर्ड, माझी तपासणी अजून संपलेली नाहीये. कंटिन्यू प्लीज. मिलॉर्ड, या खटल्याच्या दिशेने एक अत्यंत महत्वाचा साक्षीदार मला कोर्टापुढे हजर करायचा आहे. कोण? आरोपीचे वकील ॲडव्होकेट अमरसिंह पवार हेच माझे साक्षीदार आहेत. प्लीज मिस्टर पवार. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? अमर आबासाहेब पवार. वय? 28. व्यवसाय? वकिली. आरोपीला आपण ओळखता? होय. आरोपीचं आणि आपलं काय नातं आहे? ती माझी क्लायंट आहे. हे कोर्टातलं नातं झालं, मी कोर्टा बाहेरचं नातं विचारतोय. बोला, आरोपीचं आणि आपलं नातं काय? ते मला शब्दात सांगता येणार नाही. प्लीज नोट दिस पॉइंट युअर ऑनर. साक्षीदाराला आरोपीचं आणि स्वतःचं नातं शब्दात सांगता येऊ नये. नाही नाही, मला म्हणायचं होतं. लेवेट, मला असं सांगा, मीरा हॉस्टेलमध्ये राहत असताना तुम्ही तिला पत्र लिहित होता? कधीच नाही. तुम्ही तिला अधूनमधून पैसे पाठवत होता? मुळीच नाही. हे पैशाचं पाकिट आपण आरोपीला दिलेलं नव्हतं? नाही, म्हणजे हे पैसे. मिलॉर्ड, यानेच हे पाकिट आरोपी मीराला दिलं होतं. हे पोलिसांच्या पंचनाम्यात सापडले.
हा फोटो मीराच्या बॅगेत मिळाला. याचा अर्थ एकच मिलॉट, अमर सिंग पवार आणि मीरा पाटील त्यांचे अनैतिक संबंध होते. दोघे एकमेकांना चोरून भेटत होते. ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री सुद्धा अमर सिंग पवार मीराच्या खोलीत होते. मिस पाटील आपण शांत व्हा. सरकारी वकिलांना प्रथम साक्षी पुराव्यांनिशी हे सिद्ध करून द्यावं लागेल. नाही महाराज नाही, या खटल्याला वेगळं वळण लागतंय. मला 10 वेळा फाशी द्या पण अमर सिंग पवार या प्रकरणात गळू नका. त्याचा काहीच दोष नाही. ते सगळं सांगायला तयार आहे, कबूल करायला तयार आहे. अमर सिंह पवार आणि माझं नातं काय हे मी सांगायला तयार आहे. मी सगळं सांगते, सगळं म्हणणं ऐकून घ्यावं आणि मगच हा खटला पुढे चालू ठेवावं अशी माझी नम्र विनंती. ठीक आहे, एक स्पेशल केस म्हणून हे न्यायालय तुला प्रथम शपथेवर जबाब द्यायची परवानगी देत आहे. ऐकलत का? काय पण सांगण्याआधी अहो, तुमच्या तुक्यांना कोळंबी पाठवली आहे. पुलाव करा झकास पैकी आणि कोंबडीचा रस्सा करा झणझणीत. अमर खुश झाला पाहिजे. अहो पण हे सकाळपासून कितींदा सांगताय. अमर काही तुमचाच मुलगा आहे? हो अहो, पुराणा रूप तुमचं घेतलंय पण मर्दमुखी आमची घेतली आहे. कधी काळी आम्ही बंदूक चालवली पण पोरग आता कोर्टात खटले चालवणार. सरकार सरकार सरकार. काय रे काय झालं? अहो लय उच्छाद बांधलाय तुमच्या ह्या इलायची कोंबड्यानं. म्हणजे काय केलं यानं? काय केलं अहो, ह्यो काय बी करत नाही पण न बोलून मात्र शान आहे. अहो ह्याचा रुबा बघून शान समजा कोंबड्या कोक असं म्हणून ह्याच्याच मागणं फिरायला लागल्यात नव. अहो ऐकलत का? अरे चालायचं, पुरुषाच्या रुबावर बायकाच भाळणार. सरकार काय रे? जरा बंदूक पाहिजे होती. बंदूक का? कोणाला गोळी बिळी घालणार आहेस का? अहो मला ना ग, आपल्या अमर दादानं बंदूक साफ करून ठेवायला सांगितली होती. म्हणजे शिकारीचा भेद दिसतोय. मुलगा कोणाचा? अरे अमर आला वाटत. नमस्कार मा. अक्षय म्हणतो. नमस्कार बाबा. अमर अरे किती वाढलास रे तू? बघा मा, तुम्हाला मी नेहमी वाढलेला दिसतो. तब्येत बघा कशी सुधारली आहे माझी. काय प्रताप बाळ, अभ्यास करता का नाही? नुसत्याच उड्या मारता. तुला काय वाटलं, तूच फक्त मोठा वकील होणार आहे? मी सुद्धा डॉक्टर होणार आहे. डॉक्टर? ऐका, सुई बघितली की मैलभर लांब पळतो. Thank you.
डॉक्टर काळजी करण्याचं काही कारण नाही, शरीर आपण काढून टाकू. यू आर लकी माय फ्रेंड, ऑपरेशन इज सक्सेसफुल. रक्तस्राव झाला असता तर मृत्यू ओढवण्याची शक्यता होती, पण आपण वेळेवर काळजी घेतली. अरे सांगू, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. बाय द वे, आपण त्यांचे हे मी त्यांना आज जाऊन भेटू शकतो का? अजून त्या शुद्धीवर आलेले नाही आहेत, थोड्या वेळाने येतील, मग आपण भेटू शकाल. थँक्यू डॉक्टर. अच्छा.